गावात संघर्ष जावात. आज झालेल्या सेंट जोसेफ स्कूल लोधिवली मुख्याध्यापिकांच्या मनमानी कारभार व फी वाढ विरोधात धडक मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळेस त्याचे नेतृत्व चौक जिल्हा परिषद शिवसेना विभाग प्रमुख माननीय श्री सुधीर शेठ ठोंबरे यांनी केले. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. मोर्चा काढलाय काय नेमका? आपण मोर्चा शाळेवरती काढलाय काय नेमकं सांगाल? आपण मोर्चा सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल लोधिवली याची शाळेचे मनमाने कारभार व फी वाढीविरोधात काढलेला मोर्चा आहे. आणि त्यासाठी हजारो पालक आज या शाळेवर धडक देण्यासाठी आले होते, पण त्यांना काही अंतरावरती थांबवून आम्हाला ठराविक कमिटीतील पालक कमिटीतील मेंबरनं आम्हाला इथं बोलावणं केलं. कारण 12वीच्या परीक्षा चालू असल्यामुळे सर्व शासनाच्या नियमानुसार कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार आपल्याला इथं शाळेसमोर येता येत नाही, जमावबंदीचा कायदा लागू आहे. त्यामुळं आम्ही 1 किलोमीटर अंतरावरती वाघेश्वर डब्यावरच सर्व पालक उभे आहेत. आणि आता आमची चर्चा त्या प्रिन्सिपलच्या समोर काही त्यांचे मुंबईची ट्रस्टीमधली लोकं आली होती त्यांच्याबरोबर झाली. आमचे म्हणणे आम्ही त्यांना सांगितलेले आहेत की या प्रिन्सिपलची बदली करा, जर एप्रिलमध्ये ते बदली करण्याचं आश्वासन देतात बघू पुढं काय होतं आहे. सर, आणखी दुसऱ्या कोणत्या मागण्या तुमच्या या शाळेविरुद्ध आहात? मागण्या खूप काही आहेत. शाळेमध्ये अनधिकृत कॅन्टीन, लहान मुलांना ते कुठल्या तेलांना वडा बनवून देतात ते खायला घालतात कॅन्टीन. शाळेची पार्किंग आहे, शाळेमध्ये अनेक समस्या आहेत. शिक्षक लोक ज्या दर्जाचे पाहिजे त्या दर्जाचे नाही आहेत. अनेक समस्या साठी का देतो आपण फी जास्त? कारण की आपल्याला तसं शिक्षण हवंय, आपल्याला काही पोडतोड मोडतोड करायची नाही आहे, कुणाचं नुकसान करायचं नाही आहे. आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून आपण फी द्यायला तयार आहोत, तशा आम्हाला सुधारणा हव्यात. एवढंच आपण सिस्टरांशी आणि त्यांच्याशी संपर्क साधून व्यवस्थित चर्चा करणार आहोत. त्याच्यासाठी उच्च शिक्षण आम्हाला हवंय आणि तुम्ही जर फी वाढी करणार असाल तर तसा आम्हाला पूर्ण रिपोर्ट तुम्ही द्यावा. काय कशाबद्दल संदर्भात तुम्ही चर्चा जी आहे आपल्याला ती सर आणि ते मिळून करतील. धन्यवाद. मोर्चा हा सिस्टर क्लाराच्या विरुद्ध निघाला आहे. तिची जी मनमानी चालू आहे शाळेमध्ये त्याच्या विरुद्ध आहे की जी ती पेरेंट्सला घुमानत नाही. फी वाढ तिने ही SNC मेंबरना न विचारत घेता घेतलेली आहे. पुन्हा स्टुडंटना शिक्षण हे पुरेपूर दिलं जात नाही, याच्यासाठी हा मोर्चा निघाला आहे. तुमच्या ज्या मागण्या तुम्ही त्या आज ट्रस्टीबरोबर मुख्याध्यापकांवरती मांडलेल्या आहेत, पण त्याच्यातून तुम्हाला कितपर्यंत आश्वासन दिलेलं आहे? आम्हाला आश्वासन दिलं गेलं की 10 एप्रिलपर्यंत सगळं काही तुमच्या मागण्या पूर्ण होतील, नवीन कमिटी अरेंज होईल, नवीन प्रिन्सिपलही अरेंज होईल. आम्ही आज मागणी केली की सिस्टर क्लारांनी आम्हाला इथे नको. त्याच्याबरोबर कोणत्या तुमच्या प्रमुख मागण्या आहेत शाळेवरती? फीज वाढीची आहे, फीज अशी वाढवलेली आहे तसं आम्हाला शिक्षणाचा दर्जा हवा आहे. आणि शालेय ज्या काही मुलांसाठी आवश्यक सुविधा ज्या आहेत त्या आम्हाला पुरवल्या गेल्या पाहिजे असं आम्ही आज मोर्चामध्ये मांडलेलं आहे. आणि हा लेटर तुम्हाला त्यांच्या लेटर हेडवरती दिलेला आहे आणि 10 एप्रिलपर्यंत त्यांनी मुदत दिलेली आहे की त्या तुमच्या मान्य करून असं त्यांनी लेखी करून दिलेलं. आम्ही पार्किंग व्यवस्था मागितली आहे, शिक्षणाचा जो क्वालिटी आहे तो मागितला आहे, कॅन्टीन बंद व्हायला हवं ही आम्ही मागणी केली आहे.